जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या मुक्काम पोस्ट सह्याद्रीमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे सामरत गावात। सामरत गावात आलो आहे बिकॉज आपण आज चंदनवली करणार आहे। इथे येण्यासाठी काल रात्री आम्ही लोकांनी ट्रेन पकडली 12:00, 12:30 मी कुर्ल्यावरनं चढलं आणि CST वरनं 12:14 जी ट्रेन होती ती ट्रेन पकडून आम्ही 3 कसारा स्टेशनला उतरलो मित्रांनो। आणि तिकडून आम्ही झीप हायर केलेली। झीपवाले ॲक्च्युली पहिल्यापासूनच आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, कलसुबाईपासूनच। तर त्याच झीपवाल्याने आम्हाला इथे सोडलं। खूप मजा आली, ॲडव्हेंचरस होतं खूप ट्रॅव्हलिंग। आणि आता इथे येऊन आम्ही लोक जस्ट फ्रेश झालो आहे आणि जस्ट ट्रॅकला सुरुवात केली आहे। तर बघूया मित्रांनो चंदनवलीचा हा एक्सपिरियन्स कसा आहे। तर चला पुढे बघत राहूया आणि चंदनवली एक्सप्लोर करूयात। मित्रांनो जस्ट ट्रेकला सुरुवात केलं आहे आणि असं थोडंसं पुढे घनदाट झाडी लागल्यात आता। तर चला जाऊयात पुढे या घनदाट झाडीमधून। मस्त पुढे आभेदा वाढवते देते अक्षय पण आहे। चला आज पिंट्या आपला ठाणेकर ट्रेकर नाही येऊ शकला पण बघूया पुढे। मस्त खूप छान एक्सपिरियन्स येणार आहे ट्रेकमध्ये। जस्ट एंटर केला आतमध्ये ट्रेक स्टार्ट करून। इथे रिव्हर्स वॉटरफॉलचा बोर्ड लावला आहे मित्रांनो। तर लेफ्ट आपल्या राईट साईडला म्हणजे समोर जिथं हा मेन एंट्रन्स आहे इथे बोर्ड लावलेला वरती। आणि ह्या बोर्डच्या राईट साईडला इथून हा जो रस्ता गेला आहे तिथं रिव्हर्स वॉटरफॉलसाठी आहे मित्रांनो। आणि इथून आपला मेन ट्रेक स्टार्ट झाला आहे चंदनवलीसाठी। इथून आपल्याला ह्या बोर्डच्या खालनं सरळ सरळ जायचं आहे। तर चला, ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहे। हा ट्रेक मी ॲक्च्युली 2019 पण केलेला लॉकडाऊनच्या आधी, तेव्हा खूप छान एक्सपिरियन्स होता। बट आज मी माझ्या फ्रेंड्स लोकांबरोबर आलो आहे, ट्रेकिंग फ्रेंड्सबरोबर। तर जरा एक्सायटेड आहेत, मित्र पण एक्सायटेड आहे ॲक्च्युली, म्हणून खूप घाईघाईत जात आहेत। आणि आपला फोटोग्राफर अक्षय आपल्यासोबतच आहे, तो सोडत नाही मला नेहमी कुठं पण। तर चला जाऊयात पुढे, ॲक्च्युली वापस तो एक्सपिरियन्स फील करायचा आहे जो 2019 केलेला रॅपलिंगचा। बघूयात मित्रांनो, आणि आपण हा व्लॉग हा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहेत। जसं आपण सामरत गावातून चालू केलं तर आपण देहणे गावात खाली उतरणार आहोत। तर आजचा डे आपण इथं स्टे करणार आहोत व्हॅलीमध्ये। तर पुढे दाखवतो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघत रहा। आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा मित्रांनो। माझं इंस्टाग्राम आयडी सेम आहे, मुक्काम पोस्ट सह्याद्री। आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। तर चला पुढे जाऊयात। इथे येताना मित्रांनो चांगल्या ग्रीपचे शूज घाला बिकॉज पूर्ण दगडच आहेत। आणि जर तुमचे चांगले शूज नसतील तर पाय वगैरे घसरू शकतो आणि त्याने तुम्हाला इजा येऊ शकते। तर आपल्याला काही हानिकारक हानी नाही झाली पाहिजे, सो पूर्ण केअर करून या मित्रांनो। तर चला चलत राहा। आताच ॲक्च्युली मज्जा चालू झाले ट्रेकची खूप। मित्र एवढे एक्सायटेड आहेत ना मित्र की ते अक्षरशः पुढे नॉनस्टॉप जात आहेत। त्यांना ते पुढे बघायचं आहे व्हॅली। आणि सांगायची गरजच नाही आहे मित्रांनो, आशिया खंडातली ही सेकंड हायेस्ट लार्जेस्ट व्हॅली आहे। ऑलमोस्ट 4 ते 4.5 किलोमीटरची व्हॅली आहे पूर्ण। तर आपण आज ते पूर्ण करणार आहोत आणि सामरतपासून आपण स्टार्ट केलं आहे आणि देहणे गावात आपण खाली उतरणार आहोत। आणि आज रात्री आपण इथंच स्टे करणार आहेत। Hey!
मित्रांनो, पाणी खूप थंड आहे. फ्रीजच्या पाण्यापेक्षा पण जास्त थंड पाणी आहे मित्रांनो. गिला गिला मित्रांनो, आपला आईज ऑफिस मस्त एकदम शूज तरी पाण्यामध्ये टाकले जोश जोश मध्ये पाण्यात पडला आणि त्याचे ऍक्च्युली त्याने जरा इथे येताना समजून घ्या त्याचा थोडासा लॉस झाला. कुछ नहीं, गार्ड आहे पण ठीक आहे. लकीली त्याने गार्ड लावलेलं वाटते गोप्रोला, नाहीतर टच केला म्हणजे खूप मोठा खर्च येतो गोप्रोचा. तर आता आईज ऑफिस आपल्या शूजचा जुगाड करते जरा. शूज का अभी जुगाड बघा कसा मित्रांनो, फुल सॉक्स मध्ये आता मित्र आपला ट्रेक करतोय. तर तुम्ही येताना नक्की असे शूज माझ्यासारखे मागे पाटीला बांधा पाण्यात जाताना स्पेशली, बिकॉज शूजच मेन आहेत इथे ट्रॅक करताना. जसं अबे आपला चाललाय शूज बेस घालून, हा लाईक दिस. तर चला पुढे बघूयात. इथे येताना काळजी मित्रांनो घ्या, बिकॉज खूप दगड आहेत तर पाय घसरू शकतो. तसंच जगदीशने जस्ट गोप्रो ठेवलेला आणि तो जरासा स्लिप झाला आणि दुसऱ्या दगडावरती पडला तर त्याचं डिस्प्लेची काच तुटली. लकीली ती एक्सटर्नल काच होती म्हणून ठीक आहे, ते एक चेंज करता येईल. पण तुम्ही पण काळजी घ्या मित्रांनो, मोबाईल वगैरे काही खिशात कॅरी करू नका, चुकून पडलं तर त्याचं खूप मोठं नुकसान तुम्हाला होईल. तर मित्रांनो, आपण ट्रेक सुरुवात केलं तर 8:30 आणि आता 9:18 झाल्यात, तरी आपण आता जस्ट म्हणजे आधी 100 मीटरच आलो आहेत. बिकॉज दगडं एवढे आहेत की समोरून पाय टाकावा लागतो. आणि मित्रांनो, सुंदर असं सौंदर्य निसर्गाचा, पूर्ण दोन डोंगरांमध्ये एक भेग आहे मित्रांनो. लमसम दरी निर्माण झाले, तिलाच आपण चांदन वॅली म्हणून ओळखतो मित्रांनो. खूप छान आहे. आणि सह्याद्रीचे ट्रेकर्स खूप सारे आलेत आज पर्यटक इथे. आणि आता थोड्याच वेळात तो पाण्याचा पाठ पाण्याचा भाग पण सुरुवात होतो आहे. पुढे पुढे जाऊयात मित्रांनो, खूप एक्सायटेड आहेत सर्व. आणि आपला आईज ऑफिस शूज बांधून वगैरे फुल रेडी आहे पुढे जायला, फुल जोशमध्ये. कैसा लग रहा है भाई? जाने का भाई, मैं तो बहुत एक्साइटेड है. फुल फुल जोश में शूज भी डाल दिया भाई ने तो. भाई ने तो भाई फर्स्ट ट्रैवलिंग है और वैली ट्रैक अपन फर्स्ट टाइम कर रहे हैं और महाराष्ट्र में आई गेस एक ही चल. हाँ, और रहेगा तो अब तेरे को मालूम है. हाँ, माझा सेकंड टाइम है और जगदीश तो फर्स्ट टाइम है ट्रैवलिंग. मैं इतने पहला पण गेले 2019 मध्ये. तेव्हाचा जो एक्सपिरियन्स एवढा होता ना मस्त, म्हणून मी वापस प्लॅन केला मित्रांबरोबर की वापस एकदा करायचं आहे लॉकडाऊन नंतर. आता सो आता आपण चाललो आहे एक्सपिरियन्स बघूयात मित्रांनो. अतिशय एवढं पाणी आहे पण खूप थंड पाणी आहे आणि जस्ट पडता पडता वाचलो. खूप थंड आहे वॉटर आणि इथे आपले मित्र गेले मस्त आहे. आणि खूप गार पाणी आहे, एकदम थंड वाटतं. आणि हा सेकंड होता, पहिला इथे तर छोटावाला होता एकदम 1 फीट एवढा, तिथं जिथं शूज भिजू शकत होता. तर आता हा सेकंडवाला आहे आणि आता पुढे आपल्याला रॅपलिंग करायची मित्रांनो. आज खूप मस्त एक्सपिरियन्स येणार आहे आपल्याला चांदनवेलीचा. तर चला दाखवतो पुढे. आणि इथे येताना खूप काळजी घ्या, बिकॉज तसं पडायचे जरासे चान्सेस आहेत. आणि हे काका सांगलीवरनं पुढे सांगली ना काका सांगलीवरनं आलेत आणि ते गाईड करतात त्यांच्या पूर्ण टीमला मागे. ऑलमोस्ट 10:30 आलेत मित्रांनो, पण ऊन जरा पण नाही आहे व्हॅलीमध्ये. ऊन तिथपर्यंत आलं असं वाटते, बाकी ऊनच दिसत नाही मित्रांनो. खूप सांभाळून पाय टाका, बिकॉज दगडं हलतायत पूर्ण असे थोडे थोडे. तुम्ही पाय टेकवल्यावरती दगडं हलतायत, सो थोडं पाय सांभाळून टाका, काळजी घ्या. बिकॉज खूप जण आता बघतले मी येता येता असं कोणी पडत होतं दगडामुळे, स्लिप होत होतं. आणि ऑलमोस्ट आपल्याला जो पॉईंट पाहिजे होता, जो आपल्याला करायचा आज रॅपलिंग, तो पॉईंट आला आहे इथे. खूप सारे ट्रेकर्स इथूनच रिटर्न जातात. हा ॲक्च्युली बघायला गेलं तर हा 25% to 30% ट्रेक झाला आहे इथं तर, बट खूप जण इथूनच रिटर्न जातात. सो आपण आज पूर्ण करणार आहे खालपर्यंत. आपण सामरतमधून चालू केला, आपण देहने विलेजपर्यंत पूर्ण करणार आहे आणि तिकडून मग आपण परतीला निघणार आहे. सो आज आपण इथेच स्टे करणार आहे खाली. आता ऑलमोस्ट 3 रॅपलिंग पॉईंट आहेत जे लास्ट टाईम मी केलेले, तर मला 3 माहिती आहेत. जर अजून काही वाढले असतील, जसं प्रत्येक वेळेस पावसाच्या पाण्याच्या प्रेशरमुळे रॅपलिंग पॉईंट चेंज होत राहतात,
छोटे वाले. सो आता बघूयात ह्या टायमाला किती आहेत. तर चला पुढे आनंद घेऊयात मस्त मध्ये. आणि आपला मित्र आपल्याला आज हेल्प करतोय थोडीफार ॲज ऑफ हिज व्हिडिओ शूट करायला. तर तो त्याचा खूप हेल्पिंग नेचर आहे, ॲक्च्युली खूप चांगला आहे तो. आणि सो आपले फ्रेंड्स फुल मस्त तिकडे भगवा मित्रांनो आपल्याला जायचं तिकडे. तर आता ऊन लागलंय मित्रांनो, इथे पूर्ण व्हॅली कम्प्लीट केली ऑलमोस्ट येता येता तिकडून, पण जरा पण ऊन नव्हता. आता इथे एका पॅचवरती ऊन लागलंय इथे मस्त एकदम. वरनं आल्यावरती आपल्याला राईट साईडने खाली उतरत यायचं आहे, बिकॉज इथे असे ॲरोज दाखवलेत, ते असे ॲरोज दाखवलेत मित्रांनो. आणि ते फॉलो करत करत जायचं असं झाडांच्या साईडनी, बिकॉज त्या साईडनी उतरायला जागा नाही आहे थोडी पण. त्या साईडने डायरेक्ट असे दरीच आहे एकदम. सो आपल्याला राईट साईडने पुढे कंटिन्यू करत जायचं आहे रॅपलिंग पॉईंटला. आपण तसंच चाललो आहे. मित्रांनो व्हॅलीमध्ये तर ऊन थोडं पण नव्हतं, बट व्हॅली जरासं क्रॉस केल्यावरती एवढा कडक ऊन आहे ना, अक्षरशः चटके लागायला लागलं. पण काही हरकत नाही आहे, बिकॉज इथे आपल्याला मस्त चटक्यांपासून संरक्षण पाणी भेटलं आहे. सो जरासं फ्रेश होतो आणि खाली कंटिन्यू करतो. सो आपले फ्रेंड सर्व ऑलमोस्ट पोहोचले आहेत, मीच मागे राहिलो आहे. तर मी पण ट्राय करतो फटफट खाली जायचं, खाली भेटूयात. तर मित्रांनो ऑलमोस्ट 1 वाजलाय आणि आपण 8:30 ट्रेक चालू केलेला. आता 1 वाजला आपण आपल्या डेस्टिनेशनवरती इथं पोहोचलो ऑलमोस्ट. आता रॅपलिंग जे मेन करायला आलो आपण इथे मस्तमध्ये रॅपलिंगचं सर्व आपले पार्टनर्स रेडी व्हायला लागले, आपली टीम एक एक. इथे सिद्धेश पण रेडी झालाय फुल, अभय पण रेडी झालाय, अक्षय जरा वाट बघतोय मित्रांनो, त्याचा चान्स नंतर आहे लास्टला. कधी नंबर पाहिजे अक्षयने बघूनच अक्षय बोलते की मी लास्टला जाणार, आणि मला असं झालं की मी कधी जाणार. तर मित्रांनो बघूयात आता रॅपलिंग, थोडस म्हणजे पूर्ण सेफ्टी आपल्याकडे आहे सगळं इक्विपमेंट. सो चला करूया. मस्त रॅपलिंग करून आता खाली आलोय, खूप मजा आली. ऑलमोस्ट 90 फीट असेल हे रॅपलिंग करायला, मजा आली खूप. एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि आता रॅपलिंग करून जस्ट आपल्याला इथून आता जायचं आहे, एक छोटंसं छेद यायचं, एक हे क्रॉस करायचं आहे. इथे मध्ये असा एवढा मोठा दगड आहे आणि ह्याच्यामधून जायचं खाली, खाली जाण्यासाठी इथून रूट आहे. सो मित्रांनो मस्त गुफेमधून चाललाय असं वाटायला लागले, मस्त वाटते एकदम. पुन्हा
मित्रांनो जस्ट रॅपलिंग करून आल्यावरती त्या पॅचवर ना आपण वरनं तर हा एक मोठा दगड आहे. सो आपण इथून येता यायला ना जमत. सो तिथून त्या भुयारी मार्गाने यायचं आहे आणि वापस इथून एक भुयारी मार्ग लागत आहे. सो ते कवर करून आता आपण इथे आहेत. आता सेम खाली करत ट्रेक करत आपल्याला अजून हे सर्व कवर करायचं आहे मित्रांनो. तर चला आता एक लास्ट आपला पार्टनर बाकी आहे तो आला की आपण लगेच खाली निघायला सुरुवात करूया. फर्स्ट पॅच संपवला आणि आता जस्ट सेकंड पॅच संपवला मित्रांनो. जस्ट सेकंड पॅच हा होता येऊन मस्त आता उतरलेत आपण. बाजूलाच एक छोटस असं पाण्याचं हे त्यात खूप छान फिश आहेत एकदम छोट्या छोट्या. तर मस्त मजा आली सेकंड पॅच पण. आता बघूया पुढे कसं काय आहे दाखवतो मित्रांनो. व्हिडिओ पाहत राहा. और फिर इधर आने के बाद उजवा हात लावला तिथे एक ग्रीप घ्या बस तिथे जाऊन आणि ते समुद्रा कोट जाऊन बसा आता खालचा ओके फुल अंदर अंदर थैंक यू सो मच. फुल मजा आया. फुल स्लाइड करके आ रहे हैं मस्त स्लाइड करू देते मित्रांनो. आता आपल्याला इथून आता मस्त हवाला पॅच केला मित्रांनो. मस्त पॅच होता एकदम. त्याच्या आतून असं आतून यायचं आहे तिकडे आणि आपण तिकडून वरनं आलो होतो एकदम टॉपवरनं वरनं येते आता खाली इथपर्यंत उतरलो आहेत. आता इथून अजून पुढे कंटिन्यू करतो आपण. तर बघ झालं तर अजून एक पॅच आहे जिथं रोपने आपल्याला उतरायचं खाली. म्हणजे आपण नाही बोलता एक दोन तीन चार आणि आता चौथा चार टाईम आपण रॅपलिंग करत खाली उतरलो आहेत. दोनदा रोप लावले आता हे तिसऱ्यांदा रोप आहे. एकदा आपण हाताचा सपोर्ट घेऊन एकमेकांना उतरवलं आहे. तर मस्त आहे एकदम. तुम्ही पण कधी इथं आलात तर सेफ्टी फर्स्ट. तर मित्रांनो ऑलमोस्ट 9 तास झाले. आता साडेपाच वाजलेत. आपण ट्रेक करतो आहे. आपले एक फ्रेंड जरा थकले ते खूप थकले ॲक्च्युली. ते जरा फर्स्ट ट्रेकच आहे आणि ते पण रॅपलिंग. सो आता जरा आपण इथे रेस्ट केलं आहे 5 मिनिटाचं बिकॉज ती येते. तर त्यानंतर आपण आता पुढे जातलो आहे. आपल्या मित्रांचं प्लॅन झालं आहे की देहणे गावात स्टे करायचं. आणि पहिला प्लॅन होता की जिथं कॅम्पिंग प्लेस आहे एक इथे अशी नदीच्या बाजूलाच एकदम तिथं पाणीसुद्धा आहे अवेलेबल. जर का तुम्ही कधी आलात आणि जर तुम्हाला लेट झालं तर माझं सजेशन आहे की तुम्ही तिथेच स्टे करा. बट आता 5:30 वाजलेत म्हणून आमच्या टीमने ठरवलं आहे की पुढे जायचं जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं. म्हणजे जेणेकरून मॉर्निंगला उठून डायरेक्टली गाडी पकडून घरी रिटर्न निघायला. सो ते आता गावात जाऊन तिथं स्टे करायचं प्लॅनिंग केलं आहे. तर आपण पुढे जात राहूयात मित्रांनो. पुढे दाखवतो आणि इथला व्ह्यू जो मित्रांनो आता आहे. आता थोड्या वेळातच सनसेट होईल. ऑलमोस्ट 5:30 वाजलेत. समोरचा व्ह्यू आणि हा आदित्य आला आता. ते आपली फ्रेंड निकिता थकले जरा खूप. अक्षरशः ती बांबू घेऊन चालायला लागले त्याच्यामुळे आपण थांबलोत अजून इथे. सो व्ह्यू खूप छान आहे मित्रांनो. इथून समोरच व्ह्यू आहे इथे बघण्यासारखं एकदम अतिशय मस्त. पावसात खूप रिस्की असेल इकडे. तर पावसात कोणी असंही इकडे येत नाही. थकले वाटतं खूप पोरगी. आपले फ्रेंड थकले एकदम खूप आणि तिला आपण
मागे सोडत नाही म्हणून अभय आणि दया फुल मेहनत घेत आहेत सपोर्ट करण्यासाठी. हेच टीम वर्क आहे मित्रांनो. तर मित्रांनो ती नदी जरासे क्रॉस करून नाही जस्ट लेफ्ट साईडला एक छोटी पायवट लागते ती पकडून आपल्याला समोर पुढे जायचं आहे आणि तीच पायवट आपल्याला पुढे गावात घेऊन जाणार आहे. असं छोटीशीच पायवट आहे मित्रांनो. तिथं काही ॲरो वगैरे असं काही दिलं नाही आहे तर आपल्याला त्या पायवटेकडे ध्यान द्यायचं आहे जाताना. सो पायवट फॉलो करा मित्रांनो आणि पुढे पुढे जाऊयात. आता बघूयात आता ऑलमोस्ट 6 झाल्यात सनसेट पण झाला आणि आपण अजून चाललो आहेत. बघूया थोड्याच वेळात अंधार पण होईल असं वाटतं आहे तर फटाफट आपण चाललो आहेत. त्यासाठी निकिता थकले तर तिला दया आणि अभय थोडं सपोर्ट करतायत की जेणेकरून ती थोडं मागे नाही राहावं आणि लेट नाही व्हावं. तर बघूया आपण किती वाजता गावात पोचतो आहे मग तिकडे आपण स्टे करूयात गावात आज. चला शुभ सकाळ मित्रांनो. तर रात्री काही जास्त दाखवता नाही आलं बिकॉज रात्री येताना खूप लेट झालं आम्हाला. ऑलमोस्ट 8 आम्हाला देहणे गावात पोचता बिकॉज आपली एक फ्रेंड इंजर्ड होती रात्री थोडीशी. ती खूप थकलेली ॲक्च्युली आणि दोनदा तिला पायाला लागलं थोडंसं दगडं. सो आम्ही लोक रात्री 8:15 देहणे गावात पोचलो आणि देहणे गावात इथेच जस्ट रोड लागला आणि रोडच्या बाजूलाच आमच्याकडून टेंट लावले इथे बाजूला मागे माझ्या मागे आम्ही टेंट लावलेत आणि रात्री इथे स्टे केला आणि इथे गाववाल्याने आम्हाला पाणी वगैरे सर्व प्रोव्हाइड केलं थोडंसं आणि आता उठलं आहे मस्तमध्ये. आता एक व्ह्यू आहे मित्रांनो समोरच माझा सनराईज व्ह्यू खूप छान आहे ॲक्च्युली मस्त वाटतं आहे आणि बाकी आपले फ्रेंड्स सर्व उठले आहेत आणि ते आता चाय बनवण्याची तयारी करतात. थोडंसं चहा वगैरे पिऊन आपण परतीच्या मार्गाला निघणार आहोत फटाफट. पण ठीक होतं ओव्हरऑल ट्रेक खूप छान होता बट माझं सजेशन असेल की जर का तुम्ही लवकर पोहोचताय तरी तुम्ही तिकडे स्टे करा जिथे स्टे पॉईंट आहे देहणेगाव लागण्याच्या आधी ट्रेक कम्प्लीट करण्याच्या नंतर एक स्टे पॉईंट आहे तिथे स्टे करा जरी तुम्ही लवकर आलात तरी पण बिकॉज तिकडून येताना पुढे गाव ऑलमोस्ट 3 तरी ट्रेक आहे तिथून पुढे. आम्ही लोकांनी ऑलमोस्ट 5 स्टार्ट केलं तरी आम्हाला 8:15 इथे येता येतं बिकॉज पायवाट पण बघत यावे लागते मित्रांनो. आणि रात्रीचं काही शूट नाही घेता आलं बिकॉज खूप अंधार झालेला रात्री तर मी रात्री न घेण्याचा डिसिजन घेतला शूट आणि मॉर्निंगला आत्ता जेव्हा शूटून सर्व मागे खूप टेंट आपल्या इथे सेट केलेत आपण आणि आपली थकलेली फ्रेंड आता खूप मस्त एन्जॉय करते उठून. आम्हाला एक्सपेक्टेशन नव्हतं की ती करेल करून पण रात्री तिला एनर्जी आली आल्यावरती जरा फ्रेश वगैरे झाल्यावरती मस्त. तर बघूया आता चहा वगैरे बनवूयात. अजून आपले टीम मेंबर्स काही झोपलेत जरा अजून ते आराम करतात बिकॉज रात्री खूप थकलेले सर्वजण थकलेले अक्षरशः. तर आता सनराईजचं जरा एन्जॉय करूयात इथे समोर आणि मग पुढे चाय वगैरे पिऊन निघूयात. तर मित्रांनो मस्त आता आपण सर्व पॅकअप केलं आहे आणि जिथे आपण आपले टेंट लावलेलं आहे हे सर्व क्लीन केलं आहे आता मस्त बिकॉज आपण जी जागा यूज केलेली तिथे काही कचरा सोडायचा नाही का ते ट्रेक करताना आणि कॅम्पिंग करताना. तर आता आपण आपलं पॅकअप केलं आपली गाडी पण आले ती गाडी आपली तिकडे लास्ट मीच राहिलं आपली बाकी सर्व टीम गेले पुढे. तर चला आता फटफट आता गाडी पकडूयात आणि आता इथून आम्ही आसनगाव स्टेशनला जाणार आहोत. तर आसनगाव स्टेशनला जाऊन ब्लॉग एंड करतो मित्रांनो. तर मित्रांनो आता 11 आम्हाला एकच लागला तिकडून इकडे यायला त्या गाडीने आणि ट्रेक ऑलमोस्ट खूप छान होता सकाळी पण मॉर्निंगला खूप छान व्ह्यू होता तिकडे. मी तिच्याकडे बघते आमचा खूप हॅक्टिक पण झाला आम्ही बरे आजारी पडलो.
खूप मोठा ट्रॅक होता ऍक्च्युली. ऑलमोस्ट आम्ही लोक नायरा बोलता बोलता 9 ते 10 तास ट्रेकच करत होतो. रॅपलिंग ट्रेक, रॅपलिंग ट्रेक. मी सजेस्ट करेन की छोटी बॅग आणा. हो, बट तुम्ही लोक जर स्टेला येत असाल तर नो ऑप्शन, तुम्हाला सर्व कॅरी करावं लागेल सोबत. आणि पाणी जास्त कॅरी करा, कारण पाण्याची खूप वाट लागते. पाणी मिनिमम 3 लिटर तरी पर पर्सन पाहिजे इथे यायचं बोलत. आणि एनर्जी ड्रिंक, ऑफकोर्स. तर एनर्जीसाठी तुम्ही संत्रा वगैरे कॅरी करू शकता मित्रांनो. तर खूप छान होतं, पण सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. तर शूज कंपल्सरी घाला, बिकॉज ते दगड प्रत्येक ठिकाणी हलतात. तर शूज असेल तर पाय हलला तरी पण आपल्याला इंजुरी येणार नाही. तर तुम्ही सँडल वगैरे काय घालून येतात तर इंजुरी कंपल्सरी येणारच येणार. सो ओव्हरऑल ट्रेक आमचा तर खूप छान होता. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा मित्रांनो, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि येताना मिनिमम 3 लिटर पाणी, शूज हे कंपल्सरी सोबत ठेवा. जर तुम्हाला हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक पण करा. थँक्यू प्रार्थ. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करू शकता. तुम्ही माझा इंस्टाग्राम आयडी सेम आहे, मुक्काम पोस्ट सह्याद्री, त्यालाही तुम्ही फॉलो करा मित्रांनो. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग अशाच नवीन एका ॲडव्हेंचरस ट्रेकला लवकरच भेटूयात. तोपर्यंत जय शिवाय.